आता याच्यामध्ये मी चीजचे दोन तुकडे टाकलेत आणि खूप दिवसापासून मला एक प्रोजेक्ट बनवायचं होतं, ते काय तुम्हाला दाखवतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा छोटा कप कोणासाठी, पण शेजवान फ्राईड राईस मी टेस्ट केला मस्त आहे. पास्ता बनवण्यासाठी पहिला घेतलाय मी पास्ता, नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज फ्रायडे आणि मी परत घरी आलो आणि घरी आल्या मी खाली गाडी बघितली तर खूप धूळ होती गाडीवर, म्हणून पहिलं मी सामान वगैरे ठेवलं आणि पहिली गाडी धुवायला आलोय. आणि ही गाडी मी कारवॉशमध्ये धुत नाही, कारण कारवॉशमध्ये पट्टे लागून लागून खूप स्क्रॅचेस येतात, म्हणून मी युजली हाताने धुतो गाडी. आणि मी रिसेंटलीच धुतली होती गाडी, म्हणून फक्त मला धूळ काढायची आहे, म्हणून मी साबण वगैरे लावणार नाही आहे, फक्त इथे सेल्फ वॉशमध्ये आलोय आणि नुसतं हाय प्रेशर पाणीच मारणार आहे. तर चला तुम्हाला पण दाखवतो इथे सेल्फ वॉश कसा असतो. इथे 5 मिनिटासाठी $1 लागतो, तर आता मी $1 चिल्लर घेतलेले आणि हे क्वार्टर्स आहेत, म्हणजे हा $1 झाला आणि हा $1 झाला, $1.25. सॉरी, $1 नव्हता, $1.5 आहे, तर मी अजून एक क्वार्टर घेतलाय. इकडे टॉवेल डिस्पेन्सर्स आहेत, कोणाकडे नसतील तर ह्याच्यातून घेण्यासाठी, $1 आहेत आणि युजली लो क्वालिटीचे असतात, यूज अँड थ्रो टाईपचे. आणि इथे इंटिरियर वाईप्स पण मिळतात लेदरच्या सीट्स असतील त्या क्लीन करायला. हे जे दिसतंय हे फडका पिळायचं मशीन आहे, हे हँडल फिरवायचं आणि मधनं फडका घालायचा की त्याच्यातनं पाणी सगळं हे होतं आणि हे बेसिंग सारखं त्याच्यामध्ये ड्रेन होतं. आणि गाडी धुवून झाल्यानंतर हे व्हॅक्युमचे बे आहेत, ह्याच्यात पण चिल्लर टाकायचे आणि 5-6 मिनिटासाठी व्हॅक्युम चालू होतं. आता गाडी धुवून झाली आहे आणि चायनीज खायचं मन होतं म्हणून इकडे बावरची बिर्याणी म्हणून आहे रेस्टॉरंट, तिकडे चायनीज पण मिळतं. सो आता मी ऑर्डर प्लेस केली आहे आणि पिकअप करायला चाललो आहे. हे आलं बावरची बिर्याणी आणि मला तर हे रेस्टॉरंट आवडतं, आसपास माझ्या जेवढी त्याच्यापैकी मला हे जरा बरं वाटतं. हे शेजवान फ्राईड आणि हे चिकन मंचुरियन आहे, आपल्या इंडियन चिकन मंचुरियनसारखं दिसत नाही आहे, नुसते चिकनचे पीस आहेत, चिकन चिली टाईपचं वाटतं आहे मला, पण शेजवान फ्राईड राईस मी टेस्ट केला मस्त आहे, पण मंचुरियनमध्ये मजा नाही आहे. ओके, सो आज नेक्स्ट डे आहे सॅटरडे आणि इंडिया बांगलादेशची मॅच संपलेली आहे, आपण जिंकलो. आणि आता मी चाललो आहे जरा शॉपिंग करायला, कारण 4th of July वीकेंड येतो आहे, नेक्स्ट वीकेंड नाही आहे, त्याच्या पुढचा वीकेंड आहे. तर तेव्हा मी माझ्या एका मित्राला भेटायला ओहायोला चाललो आहे आणि त्याच्यानंतर आमचा असंच शिकागो वगैरे फिरायचा प्लॅन आहे, त्यासाठी मला जरा समर क्लोथ्स शॉपिंग करायचं आहे. तर आता बघूया, पहिलं पार्क्स मॉलला जातो आणि राहुलला विचारतो कुठे आहे, जर राहुल त्याच्या पार्ट टाईम जॉबवर नसेल तर त्याला पण भेटतो, नाहीतर मग नेक्स्ट वीकेंडला त्याला भेटीन. तर चला आता निघूया. बाहेर गर्मी आहे आणि म्हणून मी सनस्क्रीन फासलेलं अख्खा तोंडाला, मम्मी खुश होईल हे ऐकून, कारण नेहमी म्हणते की सनस्क्रीन लाव सनस्क्रीन लाव, पण मी नेहमी विसरतो. पण आता मी जरा रेग्युलरली लावायला सुरुवात केली आहे, कारण माझ्या ऑफिसमध्ये मला कोणीतरी फोटो दाखवला की एक ट्रक ड्रायव्हर होता, तो 40 वर्ष सेम रूटवर ट्रक चालवायचा आणि तो सनस्क्रीन लावायचा नाही. सो सकाळी जाताना त्याच्या एकाच साईडवर ऊन यायचं, म्हणून तो जेव्हा 40 वर्षानंतर त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता, तर त्याच्यामध्ये तो एका साईड एक साईड त्याची फुल खराब झाली होती सनमुळे आणि एक साईड एकदम टवटवीत होती, म्हणून तो फोटो बघून मी घाबरलो, तेव्हापासून मी सनस्क्रीन रेग्युलरली लावतो. गाडी काल धुतल्यावर मस्त वाटते आणि इथे सगळं खोदून ठेवलं आहे, कारण रस्ता नीट करतायत, म्हणून मी जरा गाडी पुढे लावली आहे. नॉर्मली मी अशी इथे लावतो, पण ते कन्स्ट्रक्शनवाले सगळे व्हेकल्स इकडे टर्न बीन मारतात, कुठे माझ्या गाडीला लागेल म्हणून मी पुढे जरा लावली आहे. आणि युजली ही जी फायर लेन बनलेली असते लाल, सगळीकडे बनलेली असते, त्याच्यावर कधी पार्क करायचं नसतं, खूप हेवी फाईन असते, कारण ती फायर ब्रिगेडला सेफली जाण्यासाठी ही एक लेन बनवली असते. इथे पण लाईन आहे आणि तिकडे पण आहे,
आणि ही सगळ्या प्रॉपर्टीजवर असते, रेसिडेन्शियल असू दे, कमर्शियल असू दे, सगळीकडे फायर लेन असतेच. आता पोहोचलोय आपण पार्क्स मॉलला आणि या मॉलच्या खूप आठवणी आहेत, कारण आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा हाच सर्वात जवळचा मॉल होता, म्हणून आम्ही इकडेच येतो शॉपिंगला. चटणी बिटणी खाऊन पाडवायची. ओके, सो मी शॉपिंग करून आलो आहे आता घरी आणि जास्त मी काय घेतलं नाही, थोडंफारच घेतलंय. आणि खूप दिवसापासून मला एक प्रोजेक्ट बनवायचं होतं, त्याचे सगळे मी पार्ट्स ऑर्डर केलेले, ते सगळे फायनली आले आहेत. तर आता मी ते प्रोजेक्ट बनवायला सुरू करणार आहे, ते काय तुम्हाला दाखवतो. तर ही एक टफ केस आहे, वॉटरप्रूफ केस आहे, अशी गन केस पण म्हणतात. तर ह्याच्यामध्ये मला एक पोर्टेबल कम्प्युटर बनवायचं आहे. तर हे असं उघडल्यावर अशी आहे ही केस, आणि युजली ह्याच्यामध्ये असं हे तुम्हाला फोम दिसतोय. तर आपल्याला सपोज गन ठेवायची असेल तर तेवढे फोमचे तुकडे काढायचे, म्हणजे एक अशी कॅव्हिटी बनते गन ठेवायला, किंवा काही कम्प्युटर ड्रोन वगैरे जे काय ठेवायचं असेल त्याच्यासाठी ही टफ केस आहे. पण मी ह्याच्यामध्ये कम्प्युटर बनवणार आहे म्हणून मी हा फोम काढणार आहे. आणि हा मी एक पोर्टेबल मॉनिटर ऑर्डर केला आहे, तर हा मॉनिटर मी इथे लावणार आहे. आणि मग हा एक रासबेरी पाय आहे, रासबेरी पाय म्हणजे एक छोटा कम्प्युटरच म्हणू शकतो, तो मला ह्याच्यात लावायचा आहे. ह्याचं स्वतःचं इंटरनेट मला करायचं आहे, हॉटस्पॉट टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि स्वतःची बॅटरी, म्हणजे हे मी कुठेही नेऊ शकतो आणि मला कुठे चार्ज बेस करायची गरज नाही आहे. सो अशी माझी आयडिया आहे. आणि आता मी सगळं 3D प्रिंट करून सगळं करणार आहे, त्यासाठी मी स्विचेस केबल सगळं मागवलेलं आहे. सो मला जेवढे पार्ट्स पाहिजे होते ते सगळे आलेले आहेत. आणि आता मी कॅड डिझाईनला सुरुवात करणार आहे, कॅड म्हणजे कम्प्युटर एडेड डिझाईन. सो ते मी कम्प्युटरवर अख्खी डिझाईन करणार आहे आणि मग 3D प्रिंट वगैरे करून सगळं असेंबल करणार आहे. सो आजच्या होणार नाही, पण पहिले डिझाईनला सुरुवात करणार आहे मी. पण डिझाईनसाठी थोडी क्रिएटिव्हिटी लागण्यासाठी आधी आपल्याला लागणार आहे चहा. सो मी आता पहिला चहा बनवतो. आता माझा चहा बनवून झाला आहे आणि आता मी ओततोय. नेहमी मी राईट हँडनी जेव्हा ओततो तेव्हा सगळा चहा सांडतो साईडला, असं म्हणजे ह्याच्यावरनं गळतो आणि मागे सांडतो. पण जेव्हापासून मी लेफ्ट हँडनी करायला सुरुवात केली तेव्हापासून सांडत नाही. सर रिझन मला अजून कळलेलं नाही, मे बी लेफ्ट हँड मी जास्त केअरफुली ओततो किंवा अँगल वगैरे वेगळा असेल काय माहीत. पण बघा आत्ता पडला नाही. हे जर राईट हँडनी असेल तर अर्धा कप चहा बाहेर असता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा छोटा कप कोणासाठी, तर मी जेव्हा पण एकटा चहा पितो तेव्हा मी देवासाठी पण एक छोटा कप ठेवतो, असंच आधीपासून मला सवय आहे. म्हणून हा कप देवासाठी आहे आणि नंतर तो मीच पितो. पण जर कोणाला प्रश्न पडला असेल त्याच्यासाठी सांगतोय. मस्त बाल्कनीमध्ये उभं राहून चहा पितोय आणि इथे फुल यांची धमाल चालू आहे, मस्त बार्बेक्यू करतायत आणि पूल पार्टी चालू आहे. एव्हरी वीकेंडला काय ना काहीतरी करतातच सगळे बाहेर, गाणी मिणी लावून चहा चालू आहे. ओके, सो मी चहा पिऊन झाल्यानंतर माझ्या प्रोजेक्टचं थोडं डिझायनिंग केलं, त्याच्यानंतर थोडा टाइमपास केला, मित्रांशी फोनवर वगैरे बोललो. आणि आता मी बनवतोय डिनर, आणि डिनरसाठी बनवणार आहे व्हाइट सॉस वाला पास्ता. सो त्यासाठी मी काय इन्ग्रेडियंट्स घेतले ते तुम्हाला दाखवतो. पास्ता बनवण्यासाठी पहिला घेतलाय मी पास्ता, पेने पास्ता घेतलाय, ब्रॉकली घेतलाय, कॉर्न, पास्ता सीझनिंग, हे कॅप्सिकम किंवा इथे ग्रीन पेपर्स म्हणतात, कॅप्सिकम बोलर इथे कोणाला कळत नाही, अनियन्स, चिली फ्लेक्स, गार्लिक पावडर आणि बेझिल. आणि कॉर्न आणि ब्रॉकली फ्रोझन आहे, कारण मी युजली घरी नसतो म्हणून मी फ्रेश काय आणून ठेवत नाही. तर हे जे आहे ते हे फ्रेश आहे, कारण जे रेग्युलरली लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी फ्रेश आणून ठेवतो. आणि या ब्रँडचा पेने पास्ता मी घेतलाय, आणि युजली पेने रोटीनी स्पेगेटी सगळं जे मी वापरतो ते मी याच ब्रँडचा वापरतो. हा आहे मैदा किंवा ऑल पर्पज फ्लॉर, बटर आणि चीज, हे व्हाईट सॉस बनवण्यासाठी लागणारं सामान आहे. आणि इकडे मी पाणी बॉईल करतोय आणि या भांड्यामध्ये मी व्हाईट सॉस बनवणार आहे. तर हा माझा कटिंग बोर्ड आहे आणि बघू शकता केवढा खराब झालाय वापरून वापरून. आणि हा बॅम्बूचा होता आणि आता ह्याला किती साफ केलं तरी नीट होत नाही आहे आणि तो ऍक्च्युली खराबच झालाय, म्हणून मी हा नवीन आणलाय. हा टीक वूडचा आहे, हा बॅम्बू वाल्यापेक्षा जरा जास्त टिकला पाहिजे, कारण टीक वूडचा आहे तर टिकेलच. आता आपलं पाणी उकळलंय तर त्याच्यात आपण आपला पास्ता टाकूया. आणि पाण्यामध्ये मी ऑलरेडी थोडं मीठ टाकून ठेवलेलं आहे आणि ह्याला आपण
सात ते आठ मिनिटं ठेवणार होतो तसंच. आणि कटिंग बोर्डवर जागा नव्हती म्हणून मी गार्लिक कापलं नव्हतं, सो गार्लिक घेतलंय आणि ब्लॅक पेपर पण घेतलंय थोडं तिखटपणासाठी. आता मी पास्ता काढलं आणि त्याच्यावर थंड पाणी टाकलंय आणि हा मी असा 80% केलाय, कारण नंतर त्या सॉस बरोबर तो कुक करताना पण थोडा अजून शिजेल म्हणून आता त्याच्यावर थंड पाणी टाकलंय. म्हणजे त्याचं कुकिंग स्टॉप झालंय आणि इथे मी थोड्याशा ऑलिव्ह ऑइलमध्ये कॉर्न आणि जे सगळं साहित्य आधी दाखवलं होतं ते सगळं टाकलंय आणि करता करता दाखवता आलं नाही कारण एका हाताने मला जमत नव्हतं. तर या भांड्यातून मी व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलेत आणि आता ह्याच्यात मी सॉस बनवणार आहे आणि ह्याच्यात मी मीठ आणि ब्लॅक पेपर पण टाकलं होतं. आता या पॅनमध्ये मी थोडंसं बटर, थोडंसं ऑलिव्ह ऑइल आणि थोडासा मैदा असं मी जरा रोस्ट केलं आहे, भाजून घेतला मैदा आणि थोडा खाली लागलाय पण हा नंतर निघेल. आणि ह्याच्यात मी टाकणार आहे दूध. ओके, सो आता सॉस आपला रेडी झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जो मैदा दाखवला त्याच्यामध्ये 3 छोटे कप दूध टाकलंय, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स, थोडंसं ब्लॅक पेपर, पास्ताचं सीझनिंग टाकलंय आणि थोडंसं मीठ टाकलंय आणि ते थोडंसं थोडा वेळ ढवळलं. त्याच्यानंतर 2 छोटे चमचे हे मेयो टाकलंय आणि हे पण ऑलिव्ह ऑइलमध्ये बनलेलं आहे, थोडं हेल्दी आहे. आणि मेयो टाकायची गरज नाही आहे पण मला असं वाटतं थोडासा त्यांनी फ्लेवर आणि थोडं टेक्स्चर चांगलं येतं म्हणून मी टाकतो. तर आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी झाली आणि जरा ढवळत राहायला लागतं नाही तर ते बरोबर मिक्स होत नाही. आणि ह्याला थोडेसे बबल्स यायला लागले की आपण गॅस बंद करू. आणि ह्याच्यात मी गार्लिक पावडर पण टाकली आहे ते सांगायला विसरलो. आता आपला सॉस तयार झालेला आहे, मी गॅस बारीक केला आणि ही कन्सिस्टन्सी पाहिजे जी मी आधी दाखवली ती नाही. चला आता वेजीज घालतो, याच्यामध्ये पास्ता घालतो आणि मग रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवतो. आता याच्यामध्ये मी चीजचे 2 तुकडे टाकलेत आणि आता याच्यावर आपण पेपर टाकूया. ओके, सो आपला पास्ता रेडी झालेला आहे आणि तुम्हाला वाटेल मी एकटा एवढं कसं खाणार तर असं नाही आहे, माझ्या मित्रांसाठी पण बनवलंय मी आणि त्याच्याबरोबर साईड बाय साईड फ्रोझन फ्राईज पण बनवतोय. आपला पास्ता रेडी झालेला आहे आणि वरनं मी थोडे अजून चिली फ्लेक्स आणि थोडं बेझिल टाकलंय आपल्या एअर फ्रायर मधले फ्राईज आहेत आणि कोक झिरो आहे. आता काहीतरी टीव्हीवर बघत बघत आम्ही खाऊ. ओके, सो आज नेक्स्ट डे आणि काल मी डिनर केल्यानंतर रात्री 12 माझ्या फ्रेंडचा बर्थडे होता, सो आम्ही सगळे तिकडे गेलो होतो आणि आता मी माझं प्रोजेक्टचं काम करतोय. तुम्ही बघू शकता मी केवढा पसारा करून ठेवलेला सगळीकडे, पण प्रोजेक्ट करताना हे सगळं होतंच. सो आता मी 3D प्रिंट करतोय, मी थोडं डिझाईन केलं आणि आता माझं 3D प्रिंट चालू आहे. तर एवढा पार्ट बनण्यासाठी 5 तास लागणार, रात्री 9 प्रिंट कम्प्लीट होईल. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. आणि मला माहिती आहे मागचे काही व्हिडिओजमध्ये कंटेंट जसा आधी होता एकदम इन्फॉर्मेटिव्ह तसा नाही आहे, पण आता माझं डे टू डे लाईफ आहे सो एव्हरी वीक काही ना काहीतरी नवीन दाखवायचं नेहमी पॉसिबल होत नाही. तर नेक्स्ट विकेंडला मी परत घरी येणार आहे आणि त्यानंतरचा वीक लॉंग विकेंड आहे. सो जसं की मी सांगितलं मी माझ्या मित्राकडे चाललोय ओहायोला आणि तिकडनं मी शिकागो फिरायला जाणार आहे, सो तेव्हा मी तुम्हाला शिकागो दाखवीन. आणि आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.